ते वीडियो तैयार केला नाही जर सुहास कांदेने एखादी केस करायची असेल आणि पोलिसांना करायची असेल तर पब्लिक डोमेन मध्ये ज्यांनी तुम्ही वीडियो तैयार केले तुम्ही त्यांना बघू शकता एलावर गाना वीडियो शपथपत्रातील माहितीनुसार सुहास कांदेवर एकूण 7 गुन्हे आहेत। 2009 ला आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम 309 आणि 518 नुसार गुन्हा दाखल झाला। 2012 ला अंबर सुहास कांदेव आत्महत्येचा विचार भेकड माणसं करतात, जो जिगर वाले होते हैं वो सामने कलरते हैं। गुन्हा कशाचा आहे? आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून। कुणावर आहे? सुहास कांदेवर। आडवायची भाषा करतो, भाडोत्री माणसं आणून, कारण तुझे जिगर नाही, तू तो बाबा तुला आत्महत्या करायला निघाला, तू भाडोत्री माणसं आणतो। चल पोलीस स्टेशन मध्ये बॉम्बे पोलीस कायदा कलम 142 नुसार कारवाई करण्यात आली। 2014 च्या निवडणुकीपूर्वी कडीपारीची कारवाई झाली। 2016 ला भारतीय दंडविधान कलम 420 पिट्टा पाडणे ह्याला म्हणतात माझ्या भाषेत पिट्टा पाडणे। काय काय कारवाई आहे, कलम कुठली आहेत ती बघा। मी केलेला नाही व्हिडिओ, महाराष्ट्र टाइम्स अत्यंत रेप्युटेड पेपर आहे, मी फक्त दाखवते। पब्लिक डोमेन मधला व्हिडिओ आहे, कलम सांगितलेली आहे। काय कलम आहे? भारतीय दंडविधान कलम 420। कलम 420 म्हणजे फ्रॉड करणे, फसवणूक करणे। सुहास कांदेवर फ्रॉडचा गुन्हा आहे 420 चा गुन्हा। कलम 467, कलम 467 म्हणजे एखाद्याच्या मृत्यू पत्रामध्ये छेडछाड करणे आणि कागदपत्र बदलणे। काय आहे कलम? कलम 468 म्हणजे काय? कागदपत्रांची अफरातफर करणे। सुहास कांदेच्या समर्थकांनो, खबऱ्या हो, मोबाईल चालू ठेवा रे, चालू ठेवायचे मोबाईल। आम्ही सज्जन लेकर पहिला वार आम्ही अजिबात करत नाही, पण जर कुणी केला तर त्याला चक्रवाढ व्याजासकट परत सुद्धा करू, तुमचा नादच पुरा करेल। 468 कागदपत्रांची अफरातफर असते, 471 काय असतं? काय असतं 471? ऑनलाईनच्या नोंदी असतात की नाही? डिजिटल नोंदी। आपण म्हणतो की ऑनलाईनच्या नोंदी बदलता येत नाहीत, ऑनलाईनच्या नोंदी जे लोक बदलू शकतात। ऑनलाईनची नोंद बदलण्याचा जर गुन्हा दिसला तर तो 471 मध्ये मोडतो। पोलीस हो, कलम चुकलं तर सांगा माया हो तुम्ही। आपल्या बहिणीचं एक माझ्या तुम्ही वर्दीत असलं म्हणून काय झालं माया हो? तुम्ही तुमची ड्युटी करायला यायचं, तुमच्याबद्दल मला काय तिल मात्र राहिला अजिबात नाही। तुम्ही तुमची ड्युटी करताय, पण एक आहे का नाही? 4 महिने त्यानं चाल करेल, 4 महिन्यानंतर माझीच बारी आहे। काय काळजी? चला बघा पुढे।